हॅलो स्टुडंट वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आज इथे मी तुम्हाला मराठी युवक मधील कविता आठ नंबरची जी आहे ए सी अक्षरे रसिके ह्याचे एक्सप्लेनेशन देत आहे ए सी अक्षरे रसिके यांचे कवी संत ज्ञानेश्वर आहेत संत ज्ञानेश्वरांचा जन्म बाराशे पंच्याहत्तर मध्ये झाला आणि ते स्वर्गवासी झाले बाराशे शहाण्णव मध्ये संत ज्ञानेश्वर हे श्रेष्ठ संत होते महाराष्ट्रातील प्रज्ञावंत तत्वज्ञ देखील होते अलौकिक प्रतिभावंत कवी होते सर्व जगाला सन्मार्गाचा संदेश देणारे संत कवी होते तत्वज्ञान आत्मविचार साक्षात्कार काव्य सौंदर्य कल्पना वैभव आणि रसाळपणा या दृष्टीने त्यांनी लिहिलेल्या अजोड ग्रंथ म्हणजेच ज्ञानेश्वरी होय अमृतानुभव चांगदेव पासष्टी अभंग गाथा हे त्यांचे ग्रंथ सुप्रसिद्ध आहेत तत्वज्ञान भक्ती आणि काव्य यांचा अपूर्व संगम संत ज्ञानेश्वरांच्या रचनांमध्ये आढळतो संत ज्ञानेश्वरांच्या लेखनातून त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विलोभनीय दर्शन घडते विनयशील वृत्ती अतुलनीय गुरुभक्ती असीम करुणा मातृहृदयी वात्सल्य, अजोड रसिकता असे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू दिसून येतात प्रस्तुत ओव्यातून मराठी भाषेविषयीचा अभिमान व्यक्त झाला आहे अमृतापेक्षाही गोड असलेल्या मराठी भाषेविषयीची गौरवाची भावना आणि आपल्या शब्दसामर्थ्यांवर असणारा विश्वास व्यक्त करताना संत ज्ञानेश्वर म्हणतात माझ्या मराठीतून अमृताशीही पैज जिंकणारी अशी रसाळ अक्षरे मी निर्माण करेन रसाळ बोलीत निर्माण केलेल्या या ओव्या म्हणजे मोठी मेजवानी आहे या ओव्यांमध्ये रसाळ बोलांना दिलेली सूर्याची उपमा ही विशेष परिणामकारक आहे चला तर पाहूयात मग ऐसी अक्षरे रसिके यामधील दिलेल्या एकूण एक ओव्यांचा अर्थ आपण शिकूया समजून घेऊयात माझा मराठाची बोलू कौतिके परी अमृता तेही पैजा जिंके एसी अक्षरे रसिके या ओवीचा भावार्थ आपण गहन पद्धतीने सकोल पद्धतीने अशा प्रकारे देऊ शकतो संत ज्ञानेश्वरांचे मराठी भाषेवर प्रेम होते आणि त्यांना अभिमानही होता अमृतापेक्षाही गोड असलेल्या मराठी भाषेविषयीची गौरवाची भावना आणि आपल्या शब्द सामर्थ्यावर असणारा सार्थ विश्वास व्यक्त करताना संत ज्ञानेश्वर म्हणतात माझ्या मराठी भाषेतून निर्माण होणाऱ्या शब्दात रसपूर्णता आहे पण प्रत्यक्षात अमृताचा गुणधर्म माधुर्य माधुर्य म्हणजेच गोडवा आहे मी माझ्या भाषेतून अमृतापेक्षाही किंवा पैज जिंकणारी रसाळ व गोडवा असणारी अक्षरे निर्माण करीन ती इतकी रसयुक्त माधुर्य अनुभवणारी जीवनदायी असतील की त्यांच्यातील गोडवा अनुभवल्यानंतर प्रत्यक्ष अमृतालाही स्वतःचा कमीपणा जाणवेल इतकी रसाळ अक्षरे मी मराठी भाषेतून निर्माण करीन जेणेकरून श्रोत्यांना या अक्षरांचा आस्वाद घेताना माधुर्याची कमतरता कधी जाणवणार नाही असा या ओवीचा अर्थ आपण इथे सांगू शकलो आहो दुसरी ओवी अशी आहे जिए कोवळी रंग थोडे वेधे परिमळाचे बीक मोडे जया चेनी या ओवीचा अर्थ असा आहे मराठी भाषेतून निर्माण केलेल्या शब्दांची कोमल या गुणाशी तुलना केली आहे कोमल म्हणजेच काय असतं मृदुता सारे गम पधनिसा हे सप्तस्वर आहेत आहेत का नाहीत आहेत सूर हे कोमल असतात हे माहित आहे पण माझे हे शब्द इतके कोमल आहेत की या सप्तसूरांची कोमलता यांच्या पुढे कमी ठरेल सुगंधाचा गुणधर्म मोहक आहे व मी निर्माण केलेले शब्द इतके मोहक आहेत की सुगंधाचा मोहकपणा शब्दांपुढे कमी ठरेल इतके हे शब्द मनाला मृदुता आणि मोहकतेचा स्पर्श करणारे आहेत असा या ओवीचा या ओवीचा अर्थ होतो तिसरी ओवी अशी आहे लोभा रसाळपणाची श्रवणीची होती जिभा बोले इंद्रिया लागे कळंभा एकमेका या ओवीचा अर्थ मराठी भाषा ही अत्यंत रसपूर्ण भाषा आहे तिच्या रसाळपणाची थोरवी अशी आहे की मराठी भाषेचे शब्द जर कानावर पडले तर कानांनाही जिभा फुटतील म्हणजेच कानांचा गुणधर्म श्रवण असा आहे पण कान जेव्हा हे शब्द ऐकतील तेव्हा ते आपला मूळ गुणधर्म सोडून त्या प्रत्येक शब्दातील रस चाखण्यासाठी तयार होतील कानांनाच जिभा फुटतील कानांना ही रसकला अनुभवायला मिळाली पण इतर इंद्रियांना देखील ती रसपूर्णता अनुभवण्याची लालसा आहे त्यामुळे या रसाळपणाचा उपभोग घेण्यासाठी प्रत्येक इंद्रिय पुढे सरसावेल आणि इंद्रिया इंद्रियांमध्ये कलह माजून राहील म्हणजेच प्रत्येक इंद्रिय त्या रसवत्तेसाठी आसुसलेले असेल इतकी ही अत्यंत रसपूर्ण भाषा असून त्यातील शब्द रसाळ आहेत असं या ओबीमध्ये केलेला अर्थ आहे पुढची ओवी अशी आहे सहजे शब्दू तरी विशो श्रवणाचा परी रसना म्हणे हा रसू आमुचा घाणाशी भावो जाय परिमळाचा हा तोची होईल या ओवीचा अर्थ असा खरे म्हणजे शब्द हा श्रवणाचा म्हणजेच ऐकण्याचा विषय आहे परंतु जीभ म्हणते की तो रस म्हणजेच शब्द माझा आहे मला अस्वादायचा आहे नाकाला तर शब्दाचा सुगंध येऊ लागतो त्यामुळे नाक म्हणते शब्द हा माझा विषय आहे असा या ओवीचा अर्थ होता पाचवी बोवी अशी दिलेली नवल बोलतीये रेखेची वाहणी देखता डोळ्याही पुरो लागे धणी ते म्हणती उघडली खाणी रूपाची हे या ओवीचा भावार्थ असा होतो या रेखेच्या वाहणीचे वाहणीचे म्हणजे शब्दांचे नवल असे आहे की हे शब्दचित्र पाहून डोळ्यांची तृप्ती होते डोळ्यांचे पारणे फिटते डोळे म्हणतात की आमच्यासाठीच हे सौंदर्याचे भांडार खुले केले आहे पुढची ओवी अशी आहे जेथ संपूर्ण पद उभारे तेथ मनची धावे बाहिरे बोल भुजाही अविष्कारे अलिंगावया या ओवीचा भावार्थ आपण असा देऊ शकतो जेव्हा संपूर्ण सार्थ शब्द उभा टाकतो तेव्हा मन त्याला आस्वादण्यासाठी शरीरा शरीराबाहेर झेप घेते आणि हात त्याला मिठीत घ्यायला पुढे सरसावतात हातांना अलिंगन द्यावेसे वाटते असा या ओवीचा आपण इथे सांगू शकलो पुढची ओवी अशी आहे ऐशी इंद्रिये आपुला लिया भावी झोंबती परी तो सरीसेपणेची बुझावी जैसा एकला जग चेववी सहस्र करू या ओवीचा अर्थ आपण असा देऊ शकतो अशा प्रकारे सर्व इंद्रिये आपापल्या परीने शब्दाला बिलगतात आणि शब्द ही उत्तम प्रकारे सर्व इंद्रियांचे समाधान करतात ज्याप्रमाणे एकटा सूर्य चरा चराला उजाळतो असा या ओवीचा आपण इथे भावार्थ देऊ शकलो पुढची ओवी अशी आहे तैसे शब्दाचे व्यापकपण देखी जे असाधारण पहा तया भावज्ञा भावती गुण चिंतामणीचे या ओवींचा भावार्थ आपण असा देऊ शकतो माझ्या मराठी भाषेतील शब्दांचे स्वरूप अतिशय व्यापक आहे म्हणजे त्यातील शब्दांचे जे अर्थ अतिशय सविस्तर स्वरूपात मी दिले आहेत त्यामुळे या मराठी भाषेतून मी निर्माण केलेला प्रत्येक शब्द अलौकिक आहे म्हणजेच या शब्दांसारखे दुसरे शब्द सापडणार नाहीत प्रत्येक शब्द हा स्वतःचे वेगळे अस्तित्व दर्शविणारा आहे आणि अशा अलौकिक स्वतःचे सामर्थ्य दर्शविणाऱ्या शब्दांचा अर्थ जो जाणणारा आहे तोच खरा चिंतामणी ठरेल म्हणजेच तोच खरा तत्वज्ञ आहे की मराठी भाषेत निर्माण झालेल्या शब्दांचा विस्तृतपणा जाणवेल किंवा ज्या व्यक्तीला या शब्दांचे ज्ञान होईल त्याच्याकडे चिंतामणी सारखे म्हणजेच एखाद्या गुण आढळतील असे या ओवीचा अर्थ इथे आपण सांगू शकतो पुढची ओवी अशी आहे हे असो तू या बोलांची ताटे भली वरी कैवल्य रसे ओ गरिली ही प्रीतिपत्ती पत्ती मिया केली निष्कामासी या ओळीचा भावार्थ असा आहे हे असो तर मी या मराठी शब्दांची शिगो शीग ताटे भरली आहेत त्यावर कैवल्य रस वाढला आहे अशी निष्काम कर्मयोगाची मेजवानी मी तयार केली आहे पुढची ओवी अशी आहे आ ता आत्मप्रभा नीच नवी तेची करुणी ठान दिवी जो इंद्रिया ते चोरुनी जेवी तया सीची फावे या ओळीचा भावार्थ असा आता या नित्य नूतन आत्मप्रकाशाची समय दीप ज्योती समय म्हणजे दीप ज्योती मी तेव ठेवली आहे मराठी भाषेची ही अक्षरसंपदा जो इंद्रियातीत इंद्रियांच्या पलीकडे जाऊन निसंगपणे आस्वादेल त्यालाच मी प्राप्त होईल असा या ओवीचा भावार्थ आपण इथे सांगू शकतो शेवटची ओवी अशी दिलेली आहे ह्या काव्यामधील येथ श्रवणाचे पांगे विण श्रोतया हो आवे लागे हे मनाचे निजांगे भोगी जे या ओवीचा भावार्थ पण असा देऊ शकतो आता श्रोते हो एक गोष्ट करा मी निरूपण करीत असलेली मराठी भाषेची थोरवी ऐकण्याच्याही पलीकडे जाऊन मनाने आत्मरत होऊन आस्वादा हा केवल्य रस मोदक तुम्ही मनाने अनुभवा अशा पद्धतीने संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेचा गौरव व शब्दाची महती प्रस्तुत कविता ऐसी अक्षरे रसिके यात सांगितली आहे प्रस्तुत काव्यांच्या ओव्या श्री ज्ञानेश्वरी सहावा अध्याय ओवी क्रमांक चौदा ते चोवीस महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ प्रत यातून घेतल्या आहेत आय होप स्टुडंट यू अंडरस्टूड सो प्लीज यू सबस्क्राईब टू माय चॅनल थँक्यू व्हेरी मच